हल्ली वाहन चोरीचे गुन्हे वाढतच असताना आता आणखी एक गुन्हा उघडकीस आलाय. तहसील पोलीस ठाणे अंतर्गत दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी फिर्यादी संजय केशवराव मांगलेकर यांनी तहसील पोलीस ठाणे येथे त्यांची MH49BA 9284 ही ॲक्टिवा गाडी जी त्यांनी त्यांच्या घरासमोर पार्क केली होती ती गाडी चोरी केल्याबाबतची तक्रार दिलेली होती. त्याप्रमाणे तहसील पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला होता. तपास करत असताना तपास पथकाला मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे निलेश राजू कळवे याला ताब्यात घेऊन झळती घेतली असता आणखी वाहन चोरीचे प्रकार उघडकीस झाले. आरोपीकडून एकूण 8 गाड्या व प्रिंटर जप्त करण्यात आले. या संदर्भातील अधिक माहिती पोलीस अधिकारी यांनी दिली आहे. हॅलो तहसील पोलीस अंतर्गत एक मोठा वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आलाय. नेमकं कोण आरोपी आहे, कशा प्रकारे चोरी करायचा, काय मोडस होता, किती वाहन डिटेक्ट केले जाते. दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी फिर्यादी संजय केशवराव मांगलेकर यांनी तहसील पोलीस स्टेशन इथे त्यांची MH49BA 9984 पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा गाडी जी त्यांनी त्यांच्या घरासमोर पार्क केली होती ती गाडी चोरीला गेल्याबाबतची तक्रार दिली होती. त्यावरून तहसील पोलीस स्टेशनला 265/24 त्याप्रमाणे वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात तपास करत असताना आमच्या DB टीमला तपास पथकाला मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे निलेश राजू कडबे राहणार समतानगर जरीपटका नागपूर 27 वर्ष याला ताब्यात घेतला असता त्याच्या अंगझटीमध्ये आमची जी गाडी चोरीला गेली होती आमच्या गुन्ह्यातील फिर्यादीची त्या गाडीची बनावट RC व चावी तसेच एक मोबाईल मिळून आला त्याची कसून चौकशी केली असता त्याच्या मोबाईलच्या तपासणी केली असता त्याच्या मोबाईलमध्ये आणखीन इतर ज्या RC चे फोटो मिळाले त्यावरून आरोपीकडे कुशलरित्या तपास केला असता तहसील पोलीस स्टेशन मधील अन्य एक दुसऱ्या CR 211/24 मधील पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा गाडी तसेच इतर 6 पोलीस स्टेशनच्या अशा 8 चोरीच्या गाड्या आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत. आरोपी हा ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांची जी माहिती काढायचा आणि त्या गाड्यांचे डुप्लिकेट RC बनवायचा. आरोपी तो RC ज्या प्रिंटरच्या सहाय्याने बनवत होता तो प्रिंटर देखील आरोपीने निवेदन करून दिलेला आहे काढून तोही जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीकडून सदर गुन्हे तपासता मी एकूण 8 गाड्या तसेच इस्टिओन कंपनीचा जो प्रिंटर डुप्लिकेट RC बनवण्यासाठी तो वापरत होता तो जप्त करण्यात आलेला आहे. मोरस करता कशा प्रकारे चोरी करायचा आणि चोरी केलेल्या वाहनांचा तो काय करायचा, विल्हेवाट कसा लावायचा पाहिजे. आतापर्यंत झालेल्या तपासात आरोपीची मोडस अशी लक्षात आलेली आहे की ज्या गाड्यांना चाव्या आहेत ज्या गाड्या चावी विसरलेल्या आहेत ग्राहक त्या गाड्या तो चोरायचा जेणेकरून त्या गाड्यांच्या चावीचा वापर करून गाडीच्या डिक्कीमध्ये वगैरे जे RC बुक वगैरे असतात त्याचंच तो डुप्लिकेशन करायचा व त्या गाड्या विकण्याचा प्रयत्न करायचा. त्या गाड्या गहाण ठेवायचा तो आणि सर्टन अमाऊंट घेऊन परत ती गाडी त्याच्याकडे असलेल्या चावीनी ज्याच्याकडे गहाण ठेवलेली आहे ती गाडी घेऊन जाईल. तर याच्याकडे काही ऍप वगैरे होती का ज्याच्याकडनं हा RTO माहिती काढायचा किंवा कशा प्रकारचं RC बनवायचा. प्रथमदर्शनी आरोपीनी एम परिवहन जे ई चालनचं ऍप आहे त्याच्यावरून माहिती काढत असल्याचं सांगितलेलं आहे. ज्या वाहनांची त्याला RC बुक मिळत नव्हती त्याची तू त्यावरून माहिती घे. सदर गुन्ह्यातल्या आरोपीवर यापूर्वी बनावट नोटा प्रकरणात गुन्हा दाखल आहे तसेच
एक वाहन चोरीचा पूर्वीचा एक गुन्हा दाखल आहे व सध्या तो कपिल नगर पोलीस स्टेशनच्या सी आर नंबर 147/24/399 गुन्ह्यात फरार होता. आरोपीचा यापूर्वीचा गुन्हे अभिलेख आहे.